नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप चौके एस के महाविद्यालय बीड महाराष्ट्र शैक्षणिक मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट आणि नेट परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात या अनुषंगाने सराव प्रश्नांचा या ठिकाणी सराव आपण प्रश्नांच्या माध्यमातून करत आहोत. यामध्ये नाट्य वाङ्मय आणि कादंबरी वाङ्मय, नाट्य वाङ्मयावर 1 ते 100 प्रश्न पाहिल्यानंतर 101 ते 200 अशा पद्धतीने आपण कादंबरी या वाङ्मयावर प्रश्न पाहणार आहोत. अगदी त्याच पद्धतीने 201 ते 300 अशा एकूण वेगळ्या साहित्य प्रतीवर, अर्थात आपण समीक्षा असेल, भाषा विज्ञान असेल किंवा इतर वाङ्मयाच्या दृष्टीने आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नारो सदाशिव रिसबोड यांची मंजूभूषा ही कादंबरी मुक्तमालेच्या परंपरेतील आहे. रचनेच्या दृष्टीने विचार करता संस्कृत अभिजात वाङ्मयाचा संस्कारात मिरवते ही विधाने या ठिकाणी सत्य किंवा असत्य आहेत? तर ही सर्व विधाने या ठिकाणी बरोबर किंवा सत्य आहेत. नारव रिजबुड यांची मंजूभूषा ही कादंबरी मुक्तामालेच्या परंपरेतील आहे हेही विधान सत्य आहे. आणि रचनेच्या दृष्टीने विचार करता संस्कृत अभिजात वाङ्मयाचा संस्कारात ही कादंबरी मिरवताना आपल्याला दिसून येते. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे विश्वासराव या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विश्वासराव या कादंबरीचे लेखक नारो सदाशिव रिसबुड हे आहेत. विश्वासराव या कादंबरीत विश्वासराव प्रवासानिमित्त उत्तर हिंदुस्थानात जातो. तेथे राजकारणात सापडून अनेक संकटांना तोंड देतो. तेथील राजाला दुष्ट लोकापासून वाचवतो. तेव्हा त्याला सुंदर पत्नीसह सुखाचा लाभ होतो. ही विधाने विश्वासराव या कादंबरीत आहेत म्हणून या ठिकाणी संपूर्ण विधाने सत्य आहेत हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. म्हणजे विश्वासराव ही कादंबरीत विश्वासराव प्रवासानिमित्त उत्तर हिंदुस्थानात जातो. तेथे राजकारणात सापडून अनेक संकटांना तोंड देतो. तेथील राजाला दुष्ट लोकापासून वाचवतो. तेव्हा त्याला सुंदर पत्नीसह सुखाचा लाभ होतो. अशा पद्धतीचा कथा किंवा कथानक विश्वासराव या कादंबरीत येताना आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न तो आहे तो म्हणजे ज्या टिंबटिंब यांची वसंत कोकिला ही कादंबरी अद्भुततेचे चित्रण करते. राजकन्येच्या प्राप्तीसाठी राजपुत्र अनेक प्रकारे धाडस साहस करतो व धाडसी साहसी करतो व त्यामुळे तिची प्राप्ती होते अशी या कादंबरीची रंजक कथा आहे. आणि ती कादंबरी म्हणजेच वसंत कोकिला ही नारो रसा सदाशिव रिसबुड यांची कादंबरी आहे. पुढचा प्रश्न तो आहे तो म्हणजेच गवी कानिटकरांच्या कादंबऱ्यांना मनोरंजक व मनोभेदक अशी विशेषणे येतात हे विधान या ठिकाणी सत्य आहे. मनोरंजक राजहंस विजय या कादंबरीत स्त्री शिक्षणाविषयी अनुकूल भूमिका व्यक्त झाली आहे. जे खालील दुसरं जे विधान आहे तेही सत्य आहे. आणि ही कादंबरी जी आहे त्या मनोरंजक आणि मनोवेदक अशी विशेषणे ही गवी कानिटकरांच्या कादंबऱ्या लागेल सांगता येतात. ही दोन्ही विधाने या ठिकाणी सत्य आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ही सर्व विधाने सत्य असलेली आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न असा आहे की तो म्हणजे मनोवेदक मधुसूदन व रूपसुंदरी या कादंबरी टिंबटिंब यांनी रूपसुंदरीच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. तर मनोरंजक राजहंस विजय या कादंबरीत विजय या तरुणीच्या प्रेमाचे चित्रण केलेले आहे. ही कादंबरी गवी कानिटकरांची ती कादंबरी म्हणजेच मनोवेदक मधुसूदन व रूपसुंदरी ही कादंबरी अगदी त्याच पद्धतीने मनोरंजक राजहंस विजय या कादंबरीत तरुणाच्या प्रेमाचे चित्रण आहे. तर रूपसुंदरीच्या सौंदर्याचे वर्णन मधुसूदन व रूपसुंदरी या कादंबरीत गवी कानिटकर यांनी केलेले आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न असा आहे की तो खालीलपैकी अद्भुत रम्य चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आणि कादंबरीकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी कादंबरी आणि कादंबरीकार विचित्रपुरी ही केशव जोखळीकर यांची कादंबरी, सुहास्य वदना ही मानव देशमुख यांची कादंबरी, चंपकमाला ही अण्णा जोशी व विनायक बाबरे यांची कादंबरी, तर विलासिनी ही रामचंद्र राजे यांची कादंबरी आहे.
आणि एक तर हे म्हणजे विचित्रपुरी केशव जोखीकर, सुहास शिवदना मानव देशमुख, चंपकमाला अण्णा जोशी व विनायक बावरे आणि विलासिनी रामचंद्र राजे यांच्या कादंबऱ्या आपल्याला या ठिकाणी अद्भुतरम्य अशा स्वरूपाच्या ह्या चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तोही योग्य जोड्या जुळवा आणि त्याही अद्भुतरम्य स्वरूपाच्या काही कादंबऱ्या आणि इतर कादंबऱ्या यामध्ये जोड्या जुळवा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सुवर्णमालिनी ही जनार्दन स्वामी यांची कादंबरी आहे. प्रेमबंधन ही नारायण योगी यांची कादंबरी आहे. मित्रचंद्र ही पांडुरंग पारखी यांची, तर मदन मंजिरी ही अना गांगण यांची कादंबरी आहे. एक एक च एक, दोन च बी, तीन च सी आणि चार च डी या ठिकाणी उत्तर आपण सांगता येतील. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे योग्य जोड्या जुळवा कादंबरी व कादंबरीकार. राजपुत्र राजहंशी अके दप्तर दार यांची कादंबरी. चंद्रप्रभा विरह वर्णन ही चाळूताई तांबळीकर यांची कादंबरी. यशवंतराव खरे हरिभाऊ आपटे यांची कादंबरी. वायकर भटजी ही रावी टिकेकर यांची कादंबरी. धनुर्धारी या नावाने सुद्धा या ठिकाणी टिकेकर ओळखले जातात आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यावं आपण की वायकर भटजींना धनुर्धारी या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि रावी टिकेकर हेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. म्हणजे एकूण लक्षात घ्या की तुम्हाला अशा पद्धतीचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केल्यानंतर एकूणच कादंबरी वाङ्मय असेल, साहित्यातला कोणत्याही प्रकाराचं वाङ्मय असेल, या वाङ्मय प्रकाराचा अशा पद्धतीच्या प्रश्नानुसार तुम्हाला त्याची तयारी करावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न त्यामध्ये तुमचा विचारल्यानंतर आणि ते या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर तुमचे एकच प्रश्न आले तर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ जाणार नाही. राव बहादूर टिंबटिंब यांच्या कादंबरीविषयी लिहिता, जेवढे पुरुष तेवढे मदनाचे पुत्र, जेवढ्या स्त्रिया तेवढ्या तिलोत्तमा. प्रत्येक शोकस्थळी मरणासारखा शोक व आनंद स्थळी स्वर्गासारखा आनंद दुसरी उपमाच नाही. नवरा बायकीचे भांडण म्हणजे प्रेमाचे प्रेमाचा लोट, त्यात अभिप्राय गुण गांभीर्य बिलकुल नाही. अशा पद्धतीचं जे काही विधान केलेलं आहे ते राव बहादूर यांनी काबा मराठ्यांच्या नावल व कादंबरी काबा मराठे यांनी कादंबरीविषयीच्या बाबतीत हे विधान केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. नावल व नाटक संबंधात मराठे यांनी आपल्या नावल व नाटक या निबंधात मुक्तामाला वळणाच्या कादंबऱ्यात दोष दाखवून नावलांची कीड वाढवल्याची तक्रार केल्याची दिसून येते. ही विधाने या ठिकाणी दोन्ही विधाने या ठिकाणी सत्य असलेली आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जीवनातील सपाट गतिहीनता कादंबऱ्यातील रोमांचकारी स्वप्न रंजनाने विसरून जाण्यासाठी निर्माण झालेली त्या काळाची ती ऐतिहासिक गरज होती असे मत कोणी व्यक्त केले आहे? तर प्राध्यापक माना आदवंत यांनी मंजूभूषा या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये हे वरील मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठी कादंबरी मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबरीचा उदय टिंबटिंब या राभी गुंजीकरांच्या कल्पित गोष्टीने इसवी सन 1871 मध्ये प्रसिद्ध झालेली ही पहिली ऐतिहासिक कादंबरी ही मानली जाते. ती कादंबरी म्हणजेच मोचनगड ही ऐतिहासिक कादंबरीचा उदय मानला जातो आणि ती मराठी साहित्यातील पहिली ऐतिहासिक कादंबरी मानली जाते. टिंबटिंब या कादंबरीचे उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी मानतात, तर मोचनगड या कादंबरीचे उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी असे अभ्यासक मानताना आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न म्हणजे टिंबटिंब ही कादंबरी लिहिताना गुंजीकरांना इंग्रजी ऐतिहासिक कादंबरीकार स्कॉट यांची कादंबरी वाचून प्रेरणा मिळाली असावी. या कादंबरीची रचना करताना गुंजीकरांनी छत्रपती शिवाजींना केंद्रस्थानी ठेवून कल्पित घटनांचा आधार न घेता इतिहासाला अज्ञात अशा व्यक्तीभोवती व घटनाभोवती आपली कथावस्तू गुंफिली आहे. या ठिकाणी मोचनगड ही जी काही कादंबरी लिहिताना त्यांना स्कॉट यांची कादंबरी वाचून प्रेरणा मिळाली असावी आणि एकूणच गुंजीकरांनी छत्रपती शिवाजींना केंद्रस्थानी ठेवून घटनांचा आधार न घेता इतिहासाला अशा व्यक्तीभोवती अज्ञात अशा व्यक्तीभोवती व घटनाभोवती आपली कथावस्तू गुंफली गेलेली आहे. पुढचा प्रश्न म्हणजे गणपतराव व त्यांची दुर्दैवी पत्नी गंगूबाई सटवाजीराव दौलत्या इत्यादी पात्रे इतिहासातील नाहीत. कादंबरीच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांना आणलेले आहे. ही विधाने सर्व सत्य आहेत कारण गणपतराव व त्यांची दुर्दैवी पत्नी गंगूबाई
दौलतराव इत्यादी पात्र इतिहासातील नाहीत. कादंबरीच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली आहे आणि ही कादंबरी म्हणजेच मुचंगड आहे हेही या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड कसा जिंकला ते सांगण्यात टिंबटिंब यांना रस नाही, तर तो जिंकल्यावर त्यांनी कोणत्या कृती केल्या हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी यांना अवतारी पुरुष न बनवता त्यांचे चित्रण मानवी पातळीवर करावे असा त्यांचा प्रयत्न दिसतो. हे मत या ठिकाणी राबी गुंजीकर यांनी प्रयत्न राबी गुंजीकर यांनी मांडलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड कसा हे त्यांना जिंकला हे सांगण्यात त्यांना रस नाही, तर त्यांना तो जिंकल्यावर कोणत्या कृती केल्या हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला या मोचनगड या कादंबरीत असलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे टिंबटिंब यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरीत आदर्श निर्माण केला तो म्हणजे राबी गुंजीकर यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरीचा आदर्श निर्माण केलेला आपल्याला सांगता येतो. अंबेराव पुतळाबाई टिंब 1875 जुनावाडा या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? विज पटवर्धन यांच्यावरील सर्व कादंबऱ्या आहेत या अंबेराव व पुतळाबाई ही 1875, तर जुनावाडा हीही त्यांचीच कादंबरी असलेली सांगता येते. टिंबटिंब या कादंबरीत 1857 बंडाच्या पार्श्वभूमीवर नाना साहेब पेशवे यांच्या आश्रित अंबेराव व त्यांची पत्नी पुतळाबाई यांची कथा या कादंबरीत आहे. आणि ती कादंबरी म्हणजे अंबेराव व पुतळाबाई विज पटवर्धन यांची, जी की 1875 साली प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांना अशा पद्धतीचे अजूनही प्रश्नांचा आपल्याला खरं तपासायचा आहे, परंतु आपल्याला हे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी डॉक्टर माधव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो.